ओके, सेवेंथ स्टँडर्ड. आपण मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय हे बघतोय. उभयान्वयी अव्ययामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, उभयान्वयी अव्यय म्हणजे जे दोन शब्द किंवा दोन वाक्य एकमेकांना जोडतात त्यांना आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. जसं की आणि, नी, व म्हणजे परंतु, पण, हे सगळे उभयान्वयी अव्यय. मग त्याच्यामध्ये आपण स्वाध्याय सोडवला होता मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला मी तीन उ सोडून दाखवले होते आणि पुढचे जे बाकीची राहिलेली होती, पेज नंबर किती आलो आहे आपण 27, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची जी राहिलेली वाक्य आहेत ती होमवर्क म्हणून तुम्ही स्वतः सोडवायची आहे, त्याला अंडरलाईन करायची आहेत. म्हणून आहे, अन आहे, कारण आहे, तर आहे, सबब आहे, परंतु आणि बाकी ही सगळी असणार आहेत, पण ती तुम्ही स्वतः लिहायची आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, चौकटीत दिलेल्या उभयन्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा भरा. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे परंतु, म्हणून, वा, तरी, आणि, किंवा. मग ते योग्य तिथं वापरायचे. बघा, मंगल खंजिरी आणि टाळ छान वाजवते, आणि वापरला. काका आला परंतु काकी आली नाही, परंतु. कुंदाचा पाय मुरगळला म्हणून ती शाळेत येऊ शकली नाही. मला बूट किंवा चप्पल खरेदी करायची आहे. धोधो पाऊस पडत होता तरी मुले पटांगणावर खेळत होती. तुझी तयारी असो वा नसो. बघा, आपण सगळे शब्द इथे दिलेले वापरलेले आहेत. आणि त्याच्या खालचा प्रश्न आहे, उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करायचा आहे, म्हणजे तुम्ही स्वतःची वाक्य बनवायची आहेत आणि त्याच्यामध्ये ही अव्यय आली पाहिजेत. म्हणजे की, पण, अथवा परी. याच्यापैकी मी तुम्हाला फक्त एक करून दाखवलं आहे, मरावे परी, कारण परी शब्द म्हणजे तुम्ही तुमची फेरी या टाईपमध्ये घ्यायचा नाही, परी हे अव्यय घ्यायचं आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, म्हणजेच आपण मेलो तरी सुद्धा आपण कीर्ती रूपाने राहावं. इथंपर्यंत आपण पूर्ण तुम्ही हे राहिलेले तीन कंप्लीट करणार आहात होमवर्क म्हणून. ओके,